ड्रग्स माफिया ललित पाटील हा पोलिसांच्या आज स्वाधीन झाला आणि त्यानंतर आम्ही सातत्याने मागच्या 2-3 पत्रकार परिषदांमधून प्रश्न विचारत होतो की ललित पाटील पळाला कसा काय. त्याचं उत्तर ना आम्हाला हॉस्पिटल प्रशासनाने दिलं ना पोलीस प्रशासनाने दिलं, पण त्याचं उत्तर दस्तूर खुद्द ललित पाटीलने आज दिलं आहे आणि एक धक्कादायक खुलासा केला की मी पळालो नाही, मला पळवलं गेलं. कोण पळवू शकतं ललित पाटीलला? एकटं ससून हॉस्पिटल याला जबाबदार असेल का? ससून हॉस्पिटलमधनं कदाचित तो बाहेर पडायला मदत होईल, पण बाहेर त्याच्यासाठी गाड्या अरेंज कोणी केल्या? पुण्यातनं तो आधी गुजरातकडे जातो, तो नाशिकमध्ये जातो, तो नाशिकमध्ये राहतो, नाशिकमध्ये तो पैशांची जमवाजमव करतो, तिकडनं तो सगळ्या गोष्टी अरेंज करतो, मग तो पुन्हा अजून एकदा मुंबईकडे जातो. हा जो सगळा जो प्रवास आहे तो सहज शक्य आहे का? नाशिकमध्ये 200-300 कोटीचा कारखाना उभाच कसा काय राहतो? त्यामुळे पालकमंत्री म्हणून दादा भुसेंची ही जबाबदारी फार मोठी आहे. दादा भुसेंना या गोष्टी माहीतच नाही असं ते म्हणत असतील तर ते सपशेल फेल आहेत, आणि माहीत असेल तर त्यांनी ह्या चालू कशा काय दिल्या? मी शंभूराजे देसाई यांच्याही चौकशीची मागणी करते, कारण जेवढी नुसत्या नाशिकमध्येच नाही तर नाशिकमध्ये ड्रगचा कारखाना सापडला, अख्ख्या राज्यभरात MD हे जे विषारी औषध आहे ते तिकडनं सप्लाय होत होतं. अगदी त्याच वेळेला सोलापूरमध्ये सुद्धा तोसा कारखाना सापडला. येरवडा कोर्ट परिसरामध्ये शुभम पास्ते नावाच्या माणसाकडे चरस सापडलं. हे ठाई ठाई ड्रग्ज आणि चरस इतक्या सहजपणे उपलब्ध कसं होतं? शंभूराजे देसाई यांची ॲज अ एक्साईज मिनिस्टर काय पकड सैल होती आहे का? मुख्यमंत्र्यांच्या अगलबगलमध्ये फिरताना आपली प्रशासकीय खात्याशी संबंधित कामाचा त्यांना विसर पडतो आहे का? त्यामुळे होय, मी या सगळ्यांच्या चौकशीची मागणी करते. ललित पाटील, सहभूषण पाटील, इतर 4 आरोपी आणि सोबतच ससूनचे डीन संजय ठाकूर, त्यांचा व्यवहार बघणारे त्यांचे स्वीय सहाय्यक, उपचार करणारा डॉक्टर, कारण हर्नियाचा उपचार असं सांगितलं होतं, हर्नियाच्या उपचारमध्ये 9 महिने निश्चितपणे लागत नाहीत. माझं स्पष्ट म्हणणं आहे की ससून हॉस्पिटलच्या वॉर्ड नंबर 16 दीड वर्षापासून जे आरोपी सरकारी जावई बनून तिथल्या पंचतारांकित व्यवस्थांचा आनंद घेत आहेत ते कोणाच्या आशीर्वादाने, याची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तरं दिली पाहिजेत. आणि याच संदर्भाने त्यांना प्रश्न विचारण्यासाठी महाप्रबोधन यात्रेच्या पर्व 2 आम्ही उद्या त्यांना काही प्रश्न अजून. तुम्ही नार्को टेस्टची मागणी केली, नेमकी कोणाच्या नार्को टेस्टची मागणी? मी नार्को टेस्टची मागणी ललित पाटील, भूषण पाटील यांच्यासह ज्या पोलिसाने बनाव केला की माझ्या हाताला झटका देऊन तो पळाला, पण तोच पोलीस लेमन ट्री परिसराच्या हॉटेलमध्ये CCTV फुटेजमध्ये सापडला. हे विशेष की त्या लेमन ट्रीमध्ये तो वास्तव्याला होता आणि त्याला तिथे बायका पुरवल्या जात होत्या असा आरोप आमदार रवींद्र धंगेकरांनी केला. त्याच लेमन ट्रीच्या तिकडे कुठेही चौकशी झाली नाही, पण लेमन ट्री हॉटेलमध्ये आज सन्मान्य गृहमंत्र्यांची मीटिंग होत आहे. फार म्हणजे योगायोगाच्या गोष्टी आहेत सगळ्या. शंभूराजे देसाई, दादा भुसे, ललित पाटील, भूषण पाटील, ससून हॉस्पिटलचे डीन संजय ठाकूर, त्यांचे स्वीय सहाय्यक, उपचार करणारा डॉक्टर आणि हाताला झटका देऊन पळून गेला असं सांगणारा पोलीस आणि सोबतच त्याला पळून जाण्यासाठी मदत करणारा रोजरी शाळेशी संबंधित असणारा विनय अरहना जो ED कारवाईनंतर तिथेच वॉर्ड नंबर 16 होता, त्याचा ड्रायव्हर दत्ता डाके, या सगळ्यांच्या नार्को टेस्टची मी मागणी करते. कारण आता देवेंद्र फडणवीस पुणे एअरपोर्टला म्हटले की यातून बरंच नेक्सस बाहेर येईल आणि अनेकांचे तोंड आणि बोलणं बंद होईल. काय ते एकदा बाहेर आलं पाहिजे? म्हणजे आम्ही तर देवेंद्रजींना वारंवार मागणी करत आहोत की देवेंद्रजी याच्यातनं काहीतरी, म्हणजे आम्हाला काहीतरी माहिती कळू द्यात ना, कारण आम्ही सर्वसामान्य नागरिक आहोत. सर्वसामान्य नागरिकांना आम्ही वारंवार काय म्हणतो आहे की पक्षीय राजकारण बाजूला ठेवा, हा इथल्या तरुणाईच्या याचा प्रश्न आहे, तरुणाईच्या भवितव्याचा आणि आरोग्याचा प्रश्न आहे. गेल्या 15 फडणवीस साहेब का बोलत नव्हते, फडणवीस साहेब का उत्तरं देत नव्हते, कायदा सुव्यवस्थेचे 3-13, 9-18 झालेले आहेत तरीही उत्तरं का मिळत नाहीत, आमची वारंवार एक आणि एकच शंका आहे
काय ललित पाटीलचाही अनिल जयसिंगांनी केला जाईल का? जसं अनिल जयसिंगांना ताब्यात घेतलं आणि सगळ्याच गोष्टी गुलदस्त्यात तशाच राहिल्या, तशाच इथेही गोष्टी गुलदस्त्यात राहतील का? देवेंद्र फडणवीस हे म्हणत आहेत की ड्रग्ज फ्री महाराष्ट्र संकल्पना आम्ही पुढे घेतली आणि ड्रग्ज फ्री महाराष्ट्र संकल्पनेमध्येच कारवाई करण्यात आली, तेव्हाच हा पाटील सुद्धा सापडला आणि ललित पाटीलवर कारवाई ही आम्हीच करायला लावली आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनीच नाशिकमध्ये कारवाई केली आणि ड्रग्ज फ्री महाराष्ट्र हेच त्यांचं विजन आहे आणि ड्रग्ज फ्री महाराष्ट्र झालं पाहिजे म्हणून कारवाई झाली. ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र हे विजन आहे, ही चांगली गोष्ट आहे, अभिनंदनीय आहे. पण फडणवीस साहेबांना आमचा प्रश्न साधा सरळ आहे की काय तुमच्या ड्रग्ज मुक्त महाराष्ट्रामध्ये पुणे येत नाही का? उडता पंजाब सारखा उडता पुणे अशी जर अवस्था होत असेल, पुणे हा एज्युकेशनल हब आहे, पूर्ण राज्यभरातून मुलं तिथे स्पर्धा परीक्षांसाठी येतात, त्या मुलांच्या भवितव्याचं आणि आरोग्याचं काय, याचं उत्तर कोण देणार आहे? जर कोर्टाच्या परिसरातही चरस मिळत असेल तर हे किती धक्कादायक आणि चिंताजनक आहे. आणि विशेष जर आपण ड्रग्ज मुक्त महाराष्ट्र म्हणत असाल तर सोलापूर नाशिक अशा ठिकाणी ड्रग्जचे कारखाने कसे काय दिसतात? देवेंद्र फडणवीस म्हणाले पुढं की एकनाथ शिंदेंनी काही 22 जागा वगैरे काही मागितलं नाही आणि ज्या काही बातम्या आहेत सगळ्या त्यात काही तथ्य नाही आहे आणि सगळ्यांचा सन्मान ठेवला जाईल एकनाथ शिंदे. जागांचं राजकारण काय ते त्यांचं त्यांना माहिती, परंतु काल शिंदेंच्याच बालेकिल्ल्यामध्ये मुख्यमंत्री कोण तर देवेंद्रजीच होणार अशा घोषणा ज्या वधवून घेतल्या, त्या नेमक्या कुणाला शक्तीप्रदर्शन दाखवण्यासाठी? शिंदे साहेबांना की दादा मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये आहेत त्यांना, हे त्यांचं त्यांनाच माहिती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.